नमस्कार विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या घर्षण प्रकरणामध्ये आपण वंगन पुरवठा पद्धती हा भाग पाहणार आहोत तर मित्र हो वंगन पुरवठा पद्धती म्हणजे लुब्रिकंट्स फीड सिस्टीम ही तीन प्रकारची असते पहिली गुरुत्वीय पुरवठा पद्धत किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम असं म्हणतो दुसरं बल किंवा दाब पुरवठा पद्धती म्हणजे फोर्स फीड सिस्टीम किंवा काही ठिकाणी प्रेशर फीड सिस्टीम असं देखील म्हटलं जातं आणि तिसरा प्रकार म्हणजे फवारा पुरवठा पद्धती किंवा फ्लॅश फीड सिस्टीम असं आपण म्हणतो तर पहिल्या पद्धतीमध्ये आपल्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये या आकृत्या दिलेल्या आहेत इथे तुमच्या लक्षात येत आहे की जे या ठिकाणी सिंक ठेवलेलं आहे त्याच्या साह्यानं हळूवारपणे गुरुत्व बलाच्या साह्यानं जी लोब्रिकंट आहे ते विविध पार्ट्सला पोहोचत असतं जर तुम्ही दुसरा भाग बघितला प्रेशर फीड सिस्टीमचा तर यामध्ये प्रेशर काम करणाऱ्या मध्ये एखादे पंप असो किंवा हँडल असो त्याच्या साहाय्यानं प्रेशर हे पुरवलं जातं अगदी सोपं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ऑइल कॅन जो मोटरमॅकॅनिक सेक्शनला असतो त्या ऑइल कॅनना आपण हातानं प्रेशर देतो तर त्या ऑइल कॅनमधून जे लुब्रिकंट असतं ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रेशरनं थोडंसं आपण यंत्रांच्या फिरणाऱ्या किंवा घासणाऱ्या भागांना पुरवत असतो त्यानंतर फ्लॅश फीड सिस्टीम इंजिनमध्ये जर तुम्ही मोटर मॅकॅनिक्स सेक्शनमध्ये असलेले इंजिन्स बघितले तर या इंजिन्समध्ये बरीचशी असे ओपनिंग्ज रंध्र या ठिकाणी दिसतात आणि ते स्पेशली जो पिस्टनवर आणि खाली किंवा टी डी सी आणि बी डी सी याच्यामध्ये दरम्यान फिरत असतो याच्यामध्ये पिस्टन रिंग जी लावलेली असती त्याच्यामध्ये पिस्टन रिंग आणि वॉल्स ऑफ सिलेंडर याच्या दरम्यान जी फिल्म तयार करतो त्याला लुब्रीकंट पुरवण्यासाठी या प्लॅश फीड सिस्टीमचा उपयोग होतो वेगवेगळ्या यंत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिन्समध्ये या प्रकार सिस्टीमचा इंजिन्स वापर होत असतो मित्र हो ग्रीस गनचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार टी हँडल टाईप प्रेशर गन किंवा आपण मराठीमध्ये मा त्याला टी हाताळा दाब बंदूक असं म्हणू शकतो किंवा दुसरी स्वयंचलित आणि जालीय प्रकारची दाब बंदूक किंवा ॲटोमॅटिक अँड हायड्रॉलिक टाईप प्रेशर गन आणि तिसरा लिवर टाईप प्रेशर गन म्हणजे तरफ त्याच्यामध्ये असू शकेल अशी ती दाब बंदूक आपण असं म्हणू शकतो तर यामध्ये इथे टी हँडल प्रेशर गन दाखवलेली आहे है। इथे हँडल हा टी प्रकारचा आहे आणि या पद्धतीनं इथे ती दाखवलेली आहे पुढच्या बाजूला नोजल जे आहे त्या नोझलमधून तुम्हाला जे लोब्रिकंट आहे ते सोडण्याची सोय आहे त्यानंतर ॲटोमॅटिक किंवा हॅड्रॉलिक टाईपमध्ये प्रेशर गन कशी असू शकते याचं एक सुंदर असं चित्र आपल्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीनं लिवर टाईपमध्ये म्हणजे जसं ऑइल कॅन असतो त्या टाईपमध्ये इथे जे लिवर दाखवलेलं आहे ते एका सिलेंडरमध्ये कसं काम करतं हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल इथे अंतर म्हणजे दोन स्पर्शित पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये तीन फिल्म तयार करावी लागते आणि ती फिल्म कशी असू शकेल याचं एक सुंदर चित्र या बारस पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे तर इथे या पद्धतीची जे ब्लॅकिश सेक्शनल लाईन्स किंवा हॅचिंग लाईन्स दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला सहजपणे फिल्म्स ज्या फॉर्म केलेल्या आहेत लुब्रिकंट्सनं ते दर्शवतात त्यानंतर वंगण देताना कुठे कुठे किंवा लुब्रिकंट्स कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण देत असतो तर अशा काही गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत इथे जो फिरणारा दंतचक्र आहे किंवा गिअर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं लुब्रिकंट्स टाकायचं हे इथे दाखवलेलं आहे त्यानंतर रॅक आणि पिनियन ज्याला आपण म्हणतो म्हणजे सरकणारी पट्टी जी असते आणि ही पट्टी एका पिस्टन टाईपमध्ये काम करणाऱ्या किंवा मोटरला जोडलेली असते तर ही सरकपट्टी किंवा पिनिय रॅक त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही वेळेला लुब्रिकंट्स हे वापरावं लागत असतं त्याचंही चित्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बॉल बेरिंग्ज यांचं वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत तर ही चित्र म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या पद्धतीनं या बॉल बेरिंगमध्ये फिल्म्स कशा तयार होतात काही ठिकाणी प्रेशर किंवा हाय स्पीडला कशा पद्धतीची फिल्म ही काम करत असते लो स्पीडला समजा ग्रॅव्हिटी ही ॲक्ट होत असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीची फिल्म ही तयार होईल याची सचित्र उदाहरणं आपल्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत इथे यंत्रांमध्ये लुब्रिकंट्स कसे आपण टाकले पाहिजेत याच्यासाठीचे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे लुब्रिकंट्स जिथं टाकायचे आहेत त्याचे ओपनिंग किंवा बिंदू कोणते आहेत ते पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे त्यानंतर योग्य प्रकारचं लुब्रिकंट्स हे निवडणं हे देखील एक स्किलचं काम आहे आणि यंत्रांना नियमितपणे लुब्रिकंट्स हे पुरवले पाहिजेत म्हणजे त्याचं शेड्यूल हे कशाप्रकारे असू शकेल हे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी यंत्र आहे त्या ठिकाणी या पद्धतीच्या आकृत्या काय दर्शवतात तर ज्या ठिकाणी डेली रुटीन आहे दररोज लुब्रिकंट्स करायचं आहे त्याच्यासाठी सर्कल जर आठवड्यातून एकदा लुब्रिकंट्स वापरायचं असेल तिथे त्रिकोण मंथली जर तुम्हाला लुब्रिकंट्स करण्याची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी चौकोन आणि इतर काही निकष असतील म्हणजे अमुक इतकं चाललं यंत्र चार तास चाललं तर त्याला लुब्रिकंट्स वापरलं पाहिजे किंवा ऑइलिंग केलं पाहिजे असं काही कंडिशन असेल तर त्याच्यासाठी हेक्झाकॉन असं प्रत्येक मशीनवरती लुब्रिकंटसाठी एक रेखाचित्र असणं आवश्यक आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे तर मित्र हो यामध्ये काही शंका असल्यास आपण निश्चितपणे संपर्क साधा यापुढील भाग आपण निश्चितच लवकर पाहू धन्यवाद